सी आय आय दक्षिण महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी कोरगावकर ग्रुपच्या पल्लवी कोरगावकर यांची तर अलॉय रवी डोली यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे कोल्हापुरातील व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर झालेल्या वार्षिक सभेत या निवडी करण्यात आल्या सी आय आयच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाची वार्षिक सभा नुकतीच व्हर्च्युअल पद्धतीने झाली अध्यक्षस्थानी सी आय आय महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि टाटा ऑटोकॉम सिस्टमचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल होते या सभेत दक्षिण विभागाच्या अध्यक्षपदी कोरगावकर पल्लवी कोरगावकर यांची तर उपाध्यक्षपदी अॅलॉय स्टीलचे रवी डोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाकरता ही निवड करण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना अरविंद गोयल यांनी कोविड काळात सर्वच प्रकारच्या उद्योगांना नुकसान झालं असं सांगून या काळात सी आय आयनं उद्योजकांच्या समस्या दूर करून उद्योजकांना चालना देण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करून दिल्याचं सांगितलं येणाऱ्या काळात सामाजिक स्तरावर देखील हेल्थ एज्युकेशनसाठी सी आय आय सी एस आरमधून मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच सी आय आय फाउंडेशनच्या माध्यमातून वॅक्सिन डिस्ट्रीब्युशनमध्ये सहकार्य करणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं नूतन अध्यक्ष पल्लवी कोरगावकर यांनी आपल्या मनोगतात सी आय आयच्या माध्यमातून उद्योजकांना सरकार पातळीवर आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू युवा उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी आमचा पुढाकार राहील अशी ग्वाही दिली या सभेला सी आय आय राज्य उपाध्यक्ष सुधीर मुतालिक मावळते अध्यक्ष प्रताप पुराणिक अजय सप्रे योगेश कुलकर्णी विशाखा आपटे सारंग जाधव मंगेश पाटील मोहन घाटगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते